वर्धा जिल्ह्यातील धोत्रा चौरस्ता येथे पूर्व खासदार सुरेश वाघमारे यांच्या पेट्रोल पंप समोर बस व दुचाकीचा अपघात झाला। यात MH32AJ4488 या गाडीने हिंगणघाटला जाण्यासाठी पेट्रोल पंपवर गाडीत पेट्रोल टाकून वेगाने रोडवर ही गाडी निघाली। यावर हायवे रोडवर वर्धावरून अकोला चंद्रपूर बस क्रमांक MH14HG8229 ही बस येत असताना बस चालक दुचाकीस्वार वाहिन्यांच्या मध्ये जबर टक्कर झाली। या अपघातामध्ये दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला असून त्यांना सध्या अलीपूर पोलीस सहायक निरीक्षक गणेश बैरागे यांनी जाऊन पंचनामा केला। अपघातग्रस्त याला सध्या सेवाग्राम येथे भरती करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत। न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे, हिंगणघाट, वर्धा।